शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. शक्तीपीठ महामार्गाला सांगलीपर्यंत समर्थन असल्याने विरोध नसलेल्या भागापर्यंत हा महामार्ग करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे. विरोध नसलेल्या भागापर्यंत हा महामार्ग करू असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा. सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे, पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे आमचा यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांची चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा विचार आपण करू. कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे.